आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाय हर्षो. विघ्नेश रावांची बाजू ऐकून घेईल ना, आई सत्य कधीच लपून राहत नाही. विघ्नेश जर खरं बोलत असेल ना तर हर्षदाला त्याच्यावर विश्वास ठेवावाच लागेल. तू बोलतेस तसंच होते गो. मला तर कधी एकदा त्यांचा संसार परत सुरू होतोय असं झालं. तसंच होईल आई, तू नको काळजी करूस. असं म्हणतात प्रेमात खूप ताकद असते. ताई तुम्ही अगदी बरोबर बोलताय. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, ही भांडणं फार काळ नाही टिकणार. फक्त हर्षाताईंनी एक पाऊल मागे घ्यायला हवं. तू बघच आई, माझी खात्री आहे आज त्या दोघांची सगळी भांडणं मिटतील. असंच होऊ दे गो. बाय. चिटल्याचं काय? सुचित्राचं काय करायचं ते मला अजूनही कळत नाही. तो प्रॉब्लेम अजून आहेत. मी आता प्रॉब्लेम वाटायला लागले आहे का तुम्हाला? चिटल्या अगो, उगाच गैरसमज नको करून घेऊ. बायला तसं नव्हतं बोलायचं. आई तू नेहमी हिच्याच बाजूने का बोलते ग? कधीतरी माझ्या बाजूने बोल ना. चिटल्या तू कशाला गैरसमज करून घेते? बायला तसं नव्हतं बोलायचं. अगो आम्ही तुझ्या भल्याचाच विचार करतोय गो. यात काय आलंय भलं? ती सरळ सरळ मला प्रॉब्लेम म्हणते आणि तू ऐकून घेतेस. मला एक कळत नाहीये, तुम्ही माझ्या शिक्षणाची नाटकं का करताय जर तुम्हाला माझ्यावर विश्वासच नाहीये. सुचित्रा, विश्वास कमवावा लागतो आणि तो असं खोटं बोलून कमवता येत नाही. ताई ऐक ना, तू सरळ सरळ सांगून टाक मला की बाई माझा तुझ्यावर विश्वास नाही. हा जाऊ दे, मी पण का बोलते तुमच्याशी. माझी या घरात काय किंमत आहे ना ती कळली आहे मला. मला या घरात एकही मिनिट थांबायचं नाही आता. सुचित्रा, सुचित्रा तू प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. तुझी काळजी वाटते म्हणून बोलतो का आम्ही. आणि मला तुला प्रॉब्लेम म्हणायचं नव्हतं. तू आमच्यासाठी प्रॉब्लेम नाही आहेस. सो प्लीज ही गोष्ट डोक्यातून काढून टाक. माझी बहीण आहेस का तू? तुला काही झालं तर कसं सहन करणार आहे मी, सांग मला. मी पण सॉरी, मी पण रागाच्या भरात जरा जास्तच बोलले. तू सॉरी म्हणू नकोस. साधी कॅफेतच तर गेली होतीस. मी हात उगारून चूक केली. ताई अग, मी पण तर खोटं बोलले ना तुझ्याशी. माझ पण चुकलं. काय झालं माहितीये का? माझी मैत्रीण आहे ना, तिला खूप कंटाळा होता अभ्यास करून. मग ती म्हणाली चल कॅफेत जाऊ, थोडस खाऊ, मग आपल्याला फ्रेश वाटेल. म्हणून मी तिच्या सोबत कॅफेत गेले होते. सॉरी. सुचित्रा तू अजूनही खोटं बोलतीयस. मला माहिती आहे तुझ्या सोबत मैत्रीण नव्हती, कोणीतरी मुलगा होता. काय झालं ग? तू तू रागवली आहेस का अजूनही माझ्यावर? नाही, मी रागवले नाहीये तुझ्यावर. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तुला जिथे कुठे जायचं असेल ना घरी खरं सांगून जात जा, म्हणजे आमच्याही जीवाला घोर लागून राहणार नाही. ओके ताई सॉरी, मी यानंतर असं न सांगता कुठेच जाणार नाही. मी कधीच असं वागणार नाही. खरंच सॉरी.
हर्षू अगं मी आपल्या होणाऱ्या बाळाची शपथ घेऊन सांगतो, तुझा मेसेज नाही मिळाला मला. तू कोणाची शपथ घेतोयस कळतं ना तुला? हो, तू कोणाच्याही डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायला सांग मला, मी तयार आहे. हर्षू हर्षू अगं जर तुझा मेसेज मला मिळाला असता तर मी सगळं काही सोडून आधी तुझ्याकडे धावत आलो असतो. मला नाही राहावं तुझ्याशिवाय, प्लीज विश्वास ठेव ग माझ्यावर. ठीक आहे, ठेवला विश्वास. पण मग मी मेसेज केलेला त्याचं काय? तो कसा नाही मिळाला तुला? तर त्यामागेही आईचाच हात असणार. तो मेसेज मला मिळू नये म्हणून तिने डिलीट केला असेल. विघ्नेश, असेल आणि आहे यात फरक आहे ना? तेही लवकरच समोर आणेन मी. तिला तुझ्या समोर सगळं कबूलच नाही तर तुझी माफीही मागायला लावणार आहे. विघ्नेश, तू काय बोलतोय असे? बरोबर बोलतोय मी. तिचं चुकणं आणि तिने तुझी माफी मागायलाच हवी. आणि जोपर्यंत ती तुझी माफी मागत नाही तोपर्यंत मी तुला त्या घरी नेणार नाहीये. खर तर तिच्यामुळे ही शिक्षा मलाही भोगावी लागणार. अक्षू, तुझ्या विना एक एक क्षण मी कसा घालवलाय ते फक्त माझं मला माहिती आहे. खूप अवघड जात आहे ग मला हे सगळं, पण डोंट वरी, मी सगळं सहन करेन आणि तुला तुझा हक्क परत मिळवून देईन. विघ्नेश, मला फक्त तू हवायस. हर्षू, मलाही फक्त तू आणि तूच हवी आहेस. माझ खूप प्रेम आहे ग तुझ्यावर. माझं पण. हर्षू, मी फक्त तुझा आहे आणि तुझ्याशिवाय मी दुसरा कोणाचा विचार देखील करू शकत नाही ग. असा विश्वास आहे तुझ्यावर? अगं मग एवढी का रुसलीस? एका क्षणाला वाटलं की मी माझ्या हर्षूला कायमचा गमावतोय की का.